कृत्रिम धागे मुलांनो आपल्याला कोणकोणत्या पदार्थांपासून धागे मिळतात लोकर कापूस इत्यादींपासून ठीक आहे मग कापड कसे तयार होते धाग्यांपासून वाढत्या लोकसंख्येची वस्त्रांची गरज पूर्ण करण्यासाठी कृत्रिमरित्या धागे निर्माण करण्याची कल्पना सुचली त्यानंतर खूप संशोधन करून असंख्य प्रकारचे कृत्रिम धागे उपलब्ध झाले उदाहरणार्थ नायलॉन डेक्रोन टेरेलिन टेरिन पॉलिस्टर आणि रेऑन इत्यादी पूर्वी बऱ्याचशा वस्तू नैसर्गिक धाग्यापासून बनत होत्या तर आता त्याच वस्तू बनवण्यासाठी कृत्रिम धाग्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो नायलॉन बाई नायलॉन म्हणजे काय हो पूर्वीच्या काळी नैसर्गिक धाग्यांपासून बनणाऱ्या सर्व वस्तू आजकाल कृत्रिम धाग्यांपासून बनवता येतात त्यापैकी नायलॉन हा एक कृत्रिम धागा आहे या धाग्याचा शोध न्यूयॉर्क आणि लंडन येथे एकाच काळात लागला त्यामुळे न्यूयॉर्क म्हणजे एन वाय आणि लंडन म्हणजे एलोएन यांच्या पहिल्या अक्षरांना एकत्र करून या धाग्याला नायलॉन हे नाव देण्यात आले हे धागे चमकदार पारदर्शक आणि मजबूत असतात नायलॉनची निर्मिती ज्या साध्यासुध्या घटक पदार्थांपासून केली गेली ते होते कोळसा पाणी व हवा नायलॉन म्हणजे कधीही न फाटणारे असे वस्त्र आहे नायलॉनचा एक एक धागा हा पोलादा एवढाच मजबूत कोळ्याच्या जाळ्यातील धाग्या एवढा अत्यंत बारीक पण अन्य कोणत्याही नैसर्गिक धाग्याहून अधिक लवचिक आहे सांगा बरं असा धागा तुम्ही कुठे पाहिला आहे का हो बाई मासेमारीची जाळी आणि दोरखंड दोरखंड पूर्वी काथ्याचे असायचे आता मात्र नायलॉनचे असतात रेयॉन बाई रेऑन म्हणजे काय कापूस आणि लाकडाचा लगदा सोडियम हायड्रॉक्साइडच्या रसायनामध्ये विरघळून एक द्रावण तयार केले जाते या द्रावणापासून यंत्राच्या मदतीने जो धागा मिळतो त्यालाच रेऑन असे म्हणतात रेऑनलाच कृत्रिम रेशीम असेही म्हटले जाते हा धागा खूप मजबूत असतो आणि त्याला चकाकी पण असते तसेच तो सूर्याच्या किरणांसारखाच चमकदार असतो म्हणूनही त्याला रेऑन असे म्हणतात डेक्रोन टेरेलिन टेरिन खनिज तेलापासून मिळणाऱ्या विविध हायड्रोकार्बनचा उपयोग करून एक बहुवारीक श्रृंखला म्हणजेच एक साखळी तयार केली जाते आणि त्याचा वापर करून काही प्रकारचे धागे बनवले जातात परंतु यातून तयार होणारे धागे थंड झाल्यावर त्यांचा एक अखंड आणि लांब तंतू बनतो आणि या तंतूंना पीळ देऊन धागा बनवतात वेगवेगळे रसायने वापरली की वेगवेगळ्या गुणधर्मांचे धागे बनतात आणि याच धाग्यांना डेक्रोन टेरेलिन आणि टेरिन असे म्हणतात कृत्रिम धाग्याचे गुण हे सर्वच धागे आपल्याला उपयोगी असतात का हो कृत्रिम धागे खूप मोठ्या प्रमाणात तयार करता येतात त्याचबरोबर त्यांची किंमतही कमी असते टिकाऊ आणि मजबूत असल्यामुळे ते खूप दिवस वापरता येतात हे धागे पाणी शोषून घेत नाहीत त्यामुळे कपडे लवकर सुकतात असे कपडे वापरण्यासाठी हलके असतात या कपड्यांवर सुरकुत्या किंवा ओरखडे पडत नाहीत कपड्यांना चकाकी असल्यामुळे आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यास मदत होते म्हणजे या कृत्रिम धाग्याच्या वापरामुळे आपल्याला काहीच धोका नाही ना असे नाही कृत्रिम धागे पाणी शोषून घेत नाहीत त्यामुळे शरीराचा घाम शोषला जात नाही या धाग्यांच्या सतत वापरामुळे त्वचा ओलसर राहून त्वचेचे विकार होण्याची शक्यता असते असे कपडे उन्हाळ्यात वापरणे खूप त्रासाचे असते कृत्रिम धागे लगेच पेट घेतात या कपड्यांनी पेट घेतला तर ते त्वचेला चिकटून बसतात आणि गंभीर स्वरूपाचे जखमा होतात या धाग्यांचे सूक्ष्मजीवांद्वारे विघटन होत नाही म्हणजेच कृत्रिम धागे जितके उपयोगी आहेत तितकेच ते हानिकारकही आहेत